जी सर्वात मोठी बातमी ते म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजताई मुंडे ह्या उपमुख्यमंत्री पदाची त्यांना संधी दिली जाऊ शकते अशी माहिती मात्र सूत्रांकडून दिली जात आहे। कारण की दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार असल्याने त्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे। ही शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणापासून दूर असलेल्या पंकजताई मुंडे हे गेल्या 8 दिवसापासून राज्याच्या सत्ता संघर्षाच्या घडामोडीमध्ये भाजपच्या कोर कमिटीमध्ये सक्रिय दिसत होत्या। यामुळे पंकजा यांना यावेळी भाजप मोठी जबाबदारी देऊ शकते असं बोललं जात आहे। कारण की आज संध्याकाळी 7:30 मुख्यमंत्री शपथविधीनंतर मात्र पंकजताई मुंडे यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली जाऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे।